नमस्कार मुलांनो, आज आपण विषय मराठीमध्ये माझा देश हा पाठ आपण बघायचा आहे. तर माझा देश, तर आपण ह्याच्यामध्ये पहिला एक मात्राचे मुळाक्षरे बघितलेले आहे. एक मात्रा, त्यावरच आधारित माझा देश हा पाठ आहे. माझा देश म्हणजे कोण? आपल्या देशाचं नाव काय? भारत देश. आपल्या देशाचं नाव काय? भारत देश. आपल्या देशाविषयी आपल्याला अभिमान वाटतो, होय की नाही? आपण जे काही करतो ते आपल्या देशासाठी करतो. आपले सैनिक काम करतात ते देशासाठी काम करतात, कारण आपला भारत देश खूप चांगला आहे. यामध्ये विविधतेने नटलेला हा आपला असा भारत देश आहे. एकता आहे, सर्व सगळेजण एकनिष्ठ आहे. होणारे भारतामध्ये आकृती आहे, चांगली संस्कृती आहे, म्हणून बाहेरगावचेही लोक आपल्या देशामध्ये आवर्जून भेट द्यायला येतात. कारण आपल्या इथे सगळेजण वागताना समानतेने वागतात, एकतेने वागतात, भेदभाव कोणीही करत नाही की हा धर्म वेगळा, ही जात वेगळी. सर्व धर्म जाती आपण एकच मानतो. ही संस्कृती फक्त भारतातच शिकवली जाते. आई वडिलांना, देशाला मान देणं, हे सगळं भारतामध्येच शिकवलं जातं. असा हा आपला महान देश भारत देश आहे. तर आपण पहिला भारत देश या पाठाचे वाचन करूया. पहा, ऐका व बोला. पाहायचं आहे, ऐकायचं आणि बोलायचं आहे. बघा काय लिहिलं आहे. भारत माझा देश आहे, मला देशाचा अभिमान आहे. माझा देश मला आवडतो. भारत देशात विविधता आहे. भारतात विविध सण साजरे होतात. सगळेजण समूहाने राहतात, एकत्र येऊन सण साजरे करतात, भेदभाव न करता एकत्र राहतात. माझा भारत देश महान आहे. विविधतेने नटलेला भारत देश आहे. आता आपण माझा देश हा आपण पाठ वाचला. यामध्ये काय सांगितलेलं आहे? भारत माझा देश आहे आणि मला माझ्या देशाचा अभिमान आहे. मला माझा देश आवडतो. देशात विविधता आहे. भारतात विविध सण साजरे होतात. आपल्याकडे बघा, प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, आनंदाने उत्साहाने साजरा करते. तुम्ही दिवाळी असू दे, दसरा असू दे, कोणताही सण असू दे, 12 महिने आपल्याकडं सण असतात आणि आपण कंटाळून उत्साहाने साजरा करतो आणि सर्वजण एकत्र येऊन समूहाने हे सण साजरे करतो, भेदभाव न करता एकत्र राहतो. म्हणून माझा भारत देश काय आहे? महान आहे. विविधतेने नटलेला माझा भारत देश आहे. तर आता माझा देश या पटावरील आपण स्वाध्याय बघूया. बघा, चित्र पहा व नाव लिहा. काय लिहिलं आहे? चित्र पहा व नाव लिहा. चित्र हे कोणतं चित्र आहे? तर चित्र दिलेलं आहे. कोणतं आहे? काय दिसतं हे? शेती. आता आपण कसं लिहिणार? उच्चार करताना म्हणा शे कुट. एक मात्रा असल्यामुळे एचा उच्चार होतो, शे कुट. बघा, काय आहे? शेपूट आहे. तुम्ही चित्र पाहायचं, त्याचं नाव घ्यायचं. हे कोणतं चित्र आहे? हे आहे देऊळ. बरोबर आहे. कोणतं चित्र आहे? देऊळ. मग आपण देऊळ लिहायचं. कोणता शब्द तयार होतो बघा?
शरीराची आपण मिळवायची आहे. पण त्यापासून कोणता शब्द तयार होतो ते लिहूया. बे आता म्हणलं तर री कोणता शब्द तयार झाला बेरीज. रे अधिक अधिक म त्यापासून कोणता शब्द तयार होतो रे सी म रेशी हा शब्द तयार झाला. हा अधिक ए अधिक र तिने अक्षर म्हणून कोणता तर शब्द तयार होतो बा ए र. बघा बरोबर शब्द तयार झाले शेगडी बेरी रेशीम आणि बारे हे आपले काय झालेले आहे शब्द तयार झालेले आहे. आता चित्र पाहून वाक्य तयार करा. चित्र पाहून वाक्य तयार करा म्हणजे तुम्हाला इथं काय दिलेलं आहे आई हे काय आहे चित्र आहे. मग हे चित्र कोणतं आहे ते आपण पहिला ओळखायचं बघायचं आहे. हे आपल्याला काय दिसतं जेवण दिसतं. आई जेवण दे आई जेवण दे बरोबर आहे. हे जेवण आहे मग आपण हे अक्षरामध्ये लिहायचं आहे. बघा आई जेवण दे काय तयार झालं आई जेवण दे. आता बघा ही लेझिम आहे. कोणतं चित्र आहे लेझिम. ही लेझिम आहे तुम्हाला काय लिहायचं आहे चित्राचं तर नाव लिहायचं आहे. ही लेझिम अक्षरे मिळून शब्द तयार करा. बघा हे अशा पद्धतीनं अक्षरे मिळून शब्द तयार करायचे आहे आणि दिलेलं चित्र वाचून ते शब्द लिहायचा आहे त्याचं नाव लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपण माझा देश हा पाठ बघितलेला आहे.